बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तराखंड मधील काठगोडम मध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीशी स्वीटीची फेसबुक वरून ओळख झाली. आपण पुरुष असल्याचं स्वीटीने तिला भासवलं. त्याच वर्षी दोघी विवाह बंधनात अडकल्या. नैनिताल मधील हलदवणी गावात त्या भाड्याच्या घरात राहायला लागल्या. काही दिवसातच स्वीटीनं तिला हुंड्यासाठी मारहाण करायला सुरुवात केली. 2016 मध्ये स्वीटीने पुन्हा नैनिताल मधल्याच 20 वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढलं. लग्न करून आपल्या नव्या जोडीदारासह ती हरिद्वार मध्ये राहायला लागली. स्वीटीने कुठल्याही तरुणीला आपल्या शरीराजवळ येऊ दिलं नाही. स्वीटीच्या पहिल्या पत्नीने काठगोडम पोलिसात ऑक्टोबर 2017 तक्रार दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. हरिद्वार मध्ये फॅक्टरीसाठी स्वीटीने आपल्या कुटुंबाकडून 8.5 लाख रुपये घेतल्याचा आरोप पहिल्या पत्नीनं केला. पोलिसांनी हुंडा आणि घरगुती अत्याचारासाठी स्वीटीला अटक केली. मात्र ती महिला असल्याची पोलिसांना कल्पनाच नव्हती. चौकशीत तिनं आपण महिला असल्याचं सांगितलं. आमची न्यूज बघण्यासाठी धन्यवाद. यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.